अनंत प्या आनंदी रहा। कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणुकीत ध्वज पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनल सेनेला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सिद्धिविनायक पॅनलच्या वतीने शिवसेनेला देण्यात आला आहे। यावेळी पॅनल प्रमुख संजय पाटील, निरीक्षक दिलीप तळेकर, राजू हिरलेकर, संदीप सावंत, दत्ता काटे, भाजप शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, कमलेश पाटील, राजू खोत, राजेश तांबे, मारुती मोरी, यासिन नावळेकर, कृष्णा तेली उपस्थित होते। 1944 स्थापनेनंतर पहिल्यांदा निवडणूक होणार असून 13 जागांसाठी 26 अर्ज दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे। 13 एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत 1016 पैकी 870 सभासद मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। 146 सभासद मतदार हे अपात्र ठरवण्यात आले आहेत। 13 जागांसाठी 26 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यात शिवसेनेच्या वतीने गौरीशंकर खोत यांची व भाजपच्या दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। नांदगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक उद्या होत आहेत, काही तासावरच येऊन ठेपले आहेत आणि यासाठी आज जी प्रचार यंत्रणा आहे ती जास्त प्रबळतेने काम करत आहे। भाजपचे येथे प्रचार प्रमुख आहेत आणि येथे उमेदवारही आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली आणि कोणाचा विजय होईल काय सांगू इच्छिता। आपण ही प्रचार यंत्रणा कशी राबवली आहे? म्हणजे नमस्कार, गेले 8 दिवस आम्ही नांदगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रचारानिमित्त सन्माननीय राणेसाहेब आणि सन्माननीय आमदार नितेजी राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक पॅनल म्हणून लढवत आहोत। या ठिकाणी गेले 8 दिवस आम्ही प्रचार करतेवेळी आम्हाला असे मतदारांकडून भरघोस असे म्हणजे मिळणार आहेत, मतदान प्रतिसाद मिळणार आहे आणि जे काय आम्ही उद्या 13 एप्रिलला उद्या होत आहे निवडणूक, ती निवडणूक आम्ही आमच्या 13 च्या 13 उमेदवार बहुमताने निवडून येतील। 1944 पहिल्यांदाच ही निवडणूक आहे आणि भाजप ह्या निवडणुकीत उतरली आहे, प्रस्थापितांना आपण हादरा देऊ शकता काय? हो, कारण 1944 पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे सोसायटीची, संपूर्ण सोसायटीची, त्यामुळे प्रस्थापना आम्ही हे हादरा देणारच। उद्या परवा तुम्हाला निकालानंतर समजेलच, उद्या संध्याकाळी। तरी देखील प्रस्थापिता जे शिवसेना पक्ष आहेत त्यांनी देखील मोठ्या संख्येने प्रचार यंत्रणा राबवत आहेत, त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? त्यांनी जरी प्रचार यंत्रणा राबवली तरी जनमते आमच्या बाजूने आहे, आमच्या कब्बशीला आमच्या सिद्धिविनायक पॅनलला लोक बहुमताने निवडून देतील। तसेच दुसरे आपले सोबत उमेदवार आहेत, साहेब कशा पद्धतीने या निवडणुकीत आपण उतरलात आणि काय प्रचार यंत्रणाचे राबवत आहे कशा पद्धतीने? आम्ही सर्व ताकदीनिशी राणेसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही या इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे आणि जे प्रस्थापित आहेत कोणी मोठे असू दे त्यांना धूळ चारल्याशिवाय आम्ही राहणार नाही। निश्चितच सर्व जे भाजप प्रणित पॅनल आहे, जे सिद्धिविनायक पॅनल, त्यांनी सांगितलं आहे की आपण या निवडणुकीमध्ये शिवसेना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही। अन्य काही उमेदवार आपल्यासोबत आहेत, मला सांगू इच्छिते की कशा पद्धतीने ही निवडणूक आपण लढणार आणि शिवसेना धूळ चारणार असे म्हणत आहात की प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने सुरू आहे? प्रचार यंत्रणा म्हणजे सांगायचं म्हणजे ज्यांनी विरोधकांनी कितीही जरी हवा केली तरी ज्या 6 गावांचं इलेक्शन आहे, जी 6 गावांमध्ये जी निवडणूक लागलेली आहे, प्रत्येक गावातनं लोकं आम्हाला येऊन स्वतः भेटत आहेत आणि ते सांगत आहेत की आमचा तुम्हाला प्रतिसाद आहे, आम्ही प्रत्यक्ष तुमच्या समोर येणार नाही, विजय निश्चित तुमचाच होणार आहे आणि आम्ही तुमच्या बाजूनेच असणार आहोत। या निवडणुकीत प्रथमच गौरीशंकर खोत हे मैदान उतरलेले आहेत, त्यांना कसं उत्तर द्याल? आता त्यांना उत्तर द्यायचं म्हणजे त्यांना जनताच उत्तर देईल। खरं म्हणजे त्यांनी या निवडणुकीमध्ये उतरलं नव्हतं, नाही पाहिजे होतं, त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती। आता ते आपले जनमत आजमावत आहेत, ते सांगतायत की मला बघायचं की माझा जनमत किती आहे, ते आता उद्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल त्यांचं जनमत काय आहे ते। निश्चितच भाजपप्रणित सिद्धिविनायक पॅनलचे जे निशाणे आहेत कबशी निशाणे आहे आणि ही निवडणूक भाजपने देखील प्रतिष्ठेची केली आहे, तसेच शिवसेनेने देखील प्रतिष्ठेची केली आहे। शिवसेनेचे गौरीशंकर खोत ह्या निवडणुकीत उतरलेले आहेत, तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे प्रचार यंत्रणा राबवत आहेत। येथे निरीक्षक म्हणून दिलीप तळेकर हे देखील काम पाहत आहेत, त्यामुळे कुठे ना कुठेतरी जो नांदगावची कार्यकारी सोसायटी आहे ह्यामध्ये काटेकी टक्कर उद्या होणार आहे आणि उद्या ही निवडणुकी कशा पद्धतीने पार पडते आणि कोणाच्या बाजूने निकाल लागतो ह्याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहील। कॅमेरामॅन आनंद तांबेसह उमेश भुतडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली।